छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दोन हजार सतरा साली ट्रॉमा केअर युनिट केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली सुरू करण्यात आलं त्यासाठी केंद्र शासनानं सहा कोटी दोन लाख रुपयांचा निधी दिला होता या निधीतून सुसज्ज ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात आलं यासाठी लागणारी पंचेचाळीस पद अद्याप शासनानं मंजूर केली नव्हती पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार अमल म्हाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं राज्य शासनाकडून या पदांना मंजुरी मिळाली आहे ही पदं भरती झाल्यानंतर सीपीआरचं ट्रॉमा केअर युनिट सक्षमतेनं चालणार असून रुग्णांना अधिक तत्पर सेवा मिळणार आहे केंद्र शासनाच्या योजनेमधून कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये ट्रॉमा केअर युनिट मंजूर झालं होता त्यासाठी सहा कोटी दोन लाख रुपयांचा निधी दिला होता या निधीतून ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये सुसज्ज ट्रॉमा केअर युनिट सुरू झालं केंद्र शासनाच्या निधीतून ऐंशी लाख रुपये खर्चून कन्स्ट्रक्शनची कामं करण्यात आली तर चार कोटी अठरा लाख रुपयांची उपकरणं बसवण्यात आली मनुष्यबळासाठी एकोणीस लाख रुपयांचा खर्च झाला दोन हजार सतरापासून आजपर्यंत दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुग्णांनी त्याचा लाभ घेतला ट्रॉमा केअर युनिटसाठी प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता वैद्यकीय अधिकारी टेक्निशियन आणि नर्सेस अशी पंचेचाळीस पदांची आवश्यकता होती मात्र ती अद्याप भरली नसल्यामुळं सीपीआरमधीलच डॉक्टर आणि कर्मचारी इथं सेवा देत होते ही पदं मंजूर व्हावीत यासाठी अधिष्ठाता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापुरातील ट्रॉमा केअर युनिटला चौऱ्याहत्तर पदं भरण्याला मंजुरी मिळाली आहे कोल्हापुरातील ट्रॉमा केअर युनिटसाठी लागणाऱ्या पंचेचाळीस पदांना मंजुरी मिळाल्याचं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातील ट्रॉमा केअर युनिटला पंचेचाळीस पदं मंजूर झाल्यामुळं हा विभाग आता अधिक सक्षम होणार असून रुग्णांना तत्पर आणि चांगली सेवा मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं तर हा प्रस्ताव मी पाठवलेला होता तर त्यातील काही पदं किंवा नक्की किती पदं मंजूर झाली हा आकडा अजून आलेला नाही पण बहुतेक ही सर्व पदं मंजुरी झालेली आहेत त्यामुळं आता सी पी आरला मोठा फायदा होईल कारण हे ट्रॉमा युनिट ह्या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेलं आहे पुणे बी जे मेडिकल पुण्यानंतर हे ट्रॉमा युनिट इथंच कार्यरत आहे आणि चांगल्या रीतीनं कार्यरत आहे ऑगस्ट दोन हजार सतरापासून चोवीसशे बहात्तर पेशंट आतापर्यंत ॲडमिट झालेले आहेत आणि त्यांच्यावर चांगले उपचार झालेले आहेत आता ही पदं मंजूर झाल्यामुळं आपल्याला अजून फॅकल्टीज अजून डॉक्टर्स अजून नर्सिंग स्टाफ मिळेल आणि जो आता आपल्याला जो मेन प्रॉब्लेम होता सी टी स्कॅनसाठी तंत्रज्ञ नाहीत ते तंत्रज्ञांचे पदं पण मंजूर झाल्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा मनुष्यबळ मिळेल तसं ओ टी असिस्टंट पण ही पण पदं मंजूर झाल्यामुळं ऑपरेशन थिएटर सहाय्यक आहेत त्यामुळं जे जे ऑपरेशन कठीण होतं होतात त्या त्यासाठी पण आपल्याला मोठं बळ मिळतं आहे त्यामुळे एक हा जो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाले तो खरोखरच आपल्याला लाभदायक ठरेल सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिटला पदमंजुरी मिळाल्यानं हे रुग्णालय हायटेक होऊन रुग्णांना चांगली सेवा मिळेल यात शंका नाही